सध्या महाराष्ट्रात असलेल्या ओला दुष्काळ सदृश पूर परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे विविध संघटना एकत्र येऊन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्याचं काम करत आहेत. त्यापैकीच एक डॉक्टर मिलिंद संपगावकर यांनी सिद्धी असोसिएट्समार्फत लोकांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. या विविध विमा कंपन्यांचा अनुभव असल्यामुळे कोणते काम कशा पद्धतीने करायचे याचेही मार्गदर्शन ते करत आहेत. त्याचबरोबर जी काही कागदपत्रांची अडचण असेल ती तपासण्यासाठी स्वतःच्या कार्यालयात ते मागवण्यात आले आहे. त्याकरता लागणारी कुरिअरची सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे असेही प्रतिपादन डॉक्टर मिलिंद संपगावकर यांनी केले. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला झालेला ओला दुष्काळ पूर परिस्थिती याच्याने जे शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आहे त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी यापूर्वी काही पीक विमा कंपन्यांकडनं पीक विमा घेतले होते. अनेक कंपन्यांकडनं त्या क्लेम्ससाठी आत्ता होल्डवर ठेवले गेलेले आहेत, पेंडिंग आहेत. शेतकरी बांधवांना वेळेवर त्याचे पैसे मिळत नाही आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था राजकीय पक्ष हे आंदोलनं करत आहेत. आम्ही हा प्रयत्न केला आहे की तो क्लेम पेंडिंग का बरं आहे, तर जे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत त्याच्यासाठी कंपनीशी कॉर्डिनेशन पेंडिंग आहे, हे कॉर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही ह्यामार्फत एक गोष्ट नक्कीच आवर्जून सांगू इच्छितो की आपण शेतकरी बांधवांना आवाहन करतो आहे की तुमच्या पॉलिसीचा नंबर, तुमच्या पॉलिसीचा डॉक्युमेंट हा तुम्ही फक्त आम्हाला पाठवायचा आहे. त्याच्यानंतर त्याची झेरॉक्स कॉपी आल्यानंतर आपण त्या सर्टन कंपनीबरोबर कॉर्डिनेट करणार, त्यांचा क्लेम पास होण्याच्या दृष्टीने ज्या काही अडचणी आहे त्याचं निवारण करणार आणि त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडनं डायरेक्ट ते पैसे त्या शेतकरी बांधवाच्या अकाउंटमध्ये जमा करून घेणं किंवा चेकने त्याच्यापर्यंत पोहोचवणं जे काही त्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये असेल त्या पद्धतीमध्ये ते मदत करण्यासाठी आपण एक मदत सुविधा केंद्र सुरू करतो आहे.